वैचारिकतेचा ठेवा, क्रांती प्रतिक्रांतीचा संगर, कुशाग्र बुद्धिमत्तेचे सागर तळ, तत्वज्ञानाचे चालते बोलते विद्यापीठ, राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक ठेव्याचा अतीव संगम, समग्र बाबासाहेब। तथागत बुद्धांचा इतिहास अभ्यासताना तथागत बुद्धांच्या समकालीन व्यक्ती, त्यांचे समकालीन भिक्खू, सोबतच बुद्धांचा धम्म प्रचार करण्याचा सम्राट अशोक, त्यांचे पुत्र महेंद्र आणि पुत्री संघमित्रा या महान व्यक्तिमत्वांचा देखील अभ्यास करावा लागतो। प्रत्येक महापुरुषाचा अभ्यास करताना देखील त्यांना सहाय्य करणाऱ्या त्यांच्या समकालीन सहकाऱ्यांचा, त्यांनी चालवलेल्या संघटनेला पाठबळ देणाऱ्या व्यक्ती आणि गटांचा अभ्यास करणे देखील तितकेच महत्त्वाचे असते। डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेताच आठवण येते ती त्यांचे समकालीन सहकारी असलेले भाऊराव गायकवाड, हरदास बाबू आवळे, LN हरदास, चित्रे, टिपणीस यांच्यासारख्या सहकाऱ्यांची। डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आंदोलनामध्ये मग ते सामाजिक असो वा धार्मिक किंवा राजकीय, त्यात त्यांच्या दलित सहकाऱ्यांचा फार मोठा हातभार लागला आहे आणि हे सर्व विदितच आहे। त्यांना त्यांच्या आंदोलनात दलितेतर सहकारी देखील लाभले। डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आंदोलनात त्यांना मुस्लिम सहकारी देखील लाभले। हे म्हणताच आपल्या मनात एक प्रश्नचिन्ह नक्कीच तयार झाले असेल, पण हो, बाबासाहेबांना या देशात अल्पसंख्यक असणाऱ्या मुस्लिम समुदायाच्या लोकांचे देखील सहकार्य लाभले। आता हेच बघा ना, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी चालवलेल्या संघटनांची, त्यांच्या कार्याची, आपल्या समाजावर होणाऱ्या अन्याय आणि अत्याचाराची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी अनेक पाक्षिके काढली। काही कारणास्तव काही पाक्षिके बंद देखील पडली, परंतु बंद पडलेली पाक्षिकं पुन्हा सुरू करून त्यांची नावे बदलली। मुकनायक, बहिष्कृत भारत, जनता, समता, प्रबुद्ध भारत ही पाक्षिकं बाबासाहेब आंबेडकरांच्या आंदोलनातील एकमेव अस्त्र आणि शस्त्र होते। कोणतेही वृत्तपत्र सुरू करायचे असले की त्याला गरज भासते ती आर्थिक पाठबळाची। बाबासाहेबांनी सुरुवातीस सुरू केलेल्या मुकनायक या पाक्षिकास कोल्हापूर संस्थानाचे राजे छत्रपती शाहू महाराजांनी अर्थसहाय्य केले। डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत भारत नावाचे पाक्षिक सुरू केले। हे पाक्षिक निरंतर सुरू राहावे याकरिता त्यांनी आर्थिक सहाय्य प्राप्त करण्यासाठी बहिष्कृत भारत प्रेस फंडाची स्थापना केली। या फंडात अनेकांनी अर्थसहाय्य केले। याच फंडास MR मलबारी, सय्यद अब्बास, सय्यद अहमद, अब्दुल भाई, सजन भाई यासारख्या मुस्लिम समाजातील दानशूर व्यक्तींनी अर्थसहाय्य केले। काही कारणास्तव बहिष्कृत भारत बंद पडल्यानंतर जनतेचा जन्म झाला, म्हणजेच बाबासाहेबांनी जनता नावाचे साप्ताहिक सुरू केले। जनता या वृत्तपत्राच्या आर्थिक सहकार्यासाठी बाबासाहेबांचे मुस्लिम सहकारी महम्मद जकेरिया मणियार यांनी दिनांक 18 नोव्हेंबर 1932 ला मुंबईच्या कामाठीपुरा इथे आपल्या अध्यक्षतेखालील सभेत जनताचे वर्गणीदार होण्याचा ठराव पारित केला होता। या बाबतीमध्ये असं सांगता येईल की डॉ. आंबेडकरांनी जेव्हा वृत्तपत्र चळवळ सुरू केली आहे, अगदी आपण मुकनायकापासून जर विचार केला तर प्रबुद्ध भारतापर्यंत, तर ही एक अख्खीच्याखी चळवळ आहे, वृत्तपत्र चळवळ। आणि या चळवळीमध्ये, वृत्तपत्र चळवळीमध्ये सुरुवातीपासूनच, म्हणजे आपण जर बहिष्कृत भारताचा जर विचार केला तर या बहिष्कृत भारत या पेपरसाठी, वृत्तपत्रासाठी जेव्हा आर्थिक सहकार्य करण्याची, मागण्याची जेव्हा गरज आंबेडकरांना पडते, तेव्हा त्यांना अस्पृश्य समाज तर आर्थिक सहकार्य करतोच आहे, परंतु ज्या समाजाला बहिष्कृत भारतापासून काही लाभ होणार नाही किंवा जो समाज निरीक्षर आहे, निष्क्रिय आहे, अशा मागासलेल्या मुस्लिम लोकातील समाजातील लोकांनीसुद्धा बहिष्कृत भारताला आर्थिक सहकार्य केलेलं आहे। त्याच्यामध्ये आपल्याला अब्दुल्लाबाई, सजनाबाई, MR मलबारी यासारखी नावं सांगता येतील की त्यांनी ते फारसे श्रीमंत नव्हते, अगदी अस्पृश्य समाजासारखीच त्यांची परिस्थिती आर्थिक दयनीय होती,
परंतु त्यांनी आपल्या मोलमजुरीचा छोटा छोटा एक हिस्सा समजा त्यांनी आंबेडकरांनी नंतरच्या काळामध्ये म्हटलंच आहे की आपल्या उत्पन्नाचा 20% भाग आपण समाजासाठी खर्च करायला पाहिजे, तर तो 20% भाग त्या मोलमजूर करणाऱ्या गरीब लोकांनी मुस्लिम लोकांनी बहिष्कृत भारताला जेव्हा जी बहिष्कृत भारत प्रेस फंड आंबेडकरांनी स्थापन केला होता त्यामध्ये त्यांनी दिलेला आहे, त्यांची वर्गणी दिलेली आहे. एवढंच नाही तर जेव्हा जनता नावाचं वृत्तपत्र आंबेडकर सुरू करतात त्या आंबेडकरांच्या जनता या वृत्तपत्रामध्ये सुद्धा महंमद झकीरिया मणियार यांचं आपल्याला मोलाचं योगदान दिसून येते. हा वर्ग लेखक वर्ग नव्हता, हा वर्ग वाचक वर्ग नव्हता, परंतु आंबेडकरांनी या समाजामध्ये दलित समाजामध्ये जी चळवळ उभी केलेली होती त्यामागं त्यांचं आपल्याला योगदान दिसून येते. मुंबईत जेव्हा ठिकठिकाणी सभा झाल्या, वालफाकडी असेल, जयराज मेन्शन असेल, कामाठीपुरा असेल, या प्रत्येक ठिकाणी मुंबईमध्ये जेव्हा सभा झाल्या तेव्हा झकीरिया यांनी आपल्या स्वतःच्या अध्यक्षतेखाली अनेक ठराव पास करून घेतले की बहुजन लोकांनी, अस्पृश्य लोकांनी, दलित लोकांनी जनताचं वर्गणीदार व्हायला पाहिजे. एवढंच नाही तर मुस्लिम लोकांकडून जास्तीत जास्त आर्थिक सहकार्यसुद्धा झकीरिया यांनी जनता वृत्तपत्रास मिळवून देण्याचं काम केलेलं आहे. बाबासाहेबांच्या वृत्तपत्र चळवळीतच नव्हे तर त्यांच्या सामाजिक चळवळीत देखील या अल्पसंख्य समुदायातील नेते व कार्यकर्त्यांनी त्यांना मदत केली. 1920 साली झालेल्या माणगाव परिषदेत सभा आयोजन समिती तसेच स्वागत समितीत कासिम मास्तर यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली होती. तर 1920 साली नागपूर इथे भरलेल्या भारतीय बहिष्कृत परिषद यशस्वी करण्यासाठी खान बहादूर मल्क साहेब, इस्लाम साहेब इत्यादी मुस्लिम समुदायातील बांधवांनी बरेच प्रयत्न केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली 1920 पासून ते 1956 पर्यंत जी आंबेडकरी चळवळ लढल्या गेली ही चळवळ एका समाजाची चळवळ नव्हती. या चळवळीमध्ये अनेक समाजाचे धर्माचे लोक सहभागी झाले होते. त्यामध्ये ज्याप्रमाणे हिंदू आहेत त्याचप्रमाणे बौद्ध, जैन, ख्रिश्चन, पारशी, एवढंच नाही तर सामाजिक सुधारणाच्या बाबतीमध्ये ज्यांना अतिशय मागासलेलं समजल्या जाते असे मुस्लिम लोकसुद्धा या चळवळीमध्ये सहभागी झालेले आहेत. आणि त्यामुळं ही चळवळ जी आहे सामाजिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाची समजल्या जाते. या चळवळीमध्ये 1920 पासूनच म्हणजे चळवळीच्या अगदी सुरुवातीपासून आपल्याला मुस्लिम लोकांचा सहभाग सक्रिय दिसून येतो. 1920 जेव्हा आंबेडकरांनी माणगाव या ठिकाणी परिषद घेतली छत्रपती शाहू महाराजांच्या पुढाकारांनी, या परिषदेमध्ये जे आयोजन समितीमध्ये होते किंवा स्वागत समितीमध्ये ज्यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली असे एक कासिम मास्तर हे एक मुस्लिमच होते. त्याचबरोबर आपण जर नागपूर या ठिकाणी झालेल्या अखिल भारतीय पहिल्या बहिष्कृत परिषदेचा विचार करतो तर त्या परिषदेमध्ये सुद्धा इस्लाम साहेब हे आणि मलिक साहेब हे दोन मुस्लिम लोक अतिशय त्यांनी ही परिषद यशस्वी होण्यासाठी आपल्याला परिश्रम घेतले दिसून येतात. अस्पृश्य म्हणून गणल्या गेलेल्या खालच्या जातीतील लोकांना स्वतःला श्रेष्ठ समजणाऱ्या सुवर्ण वर्गातील लोकांनी पूर्वीपासून नीच समजले. त्यांना गावकुसाबाहेर राहण्यास भाग पाडले. त्यांच्या रस्त्यावरील चालण्याच्या पाऊलखुणा रस्त्यावर उमटू नये आणि त्यांनी रस्त्यावर कुठेही थुंकू नये म्हणून त्यांच्या गळ्यात मडके आणि कमरेला झाडू बांधण्यास भाग पाडले. अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या जातीतील लोकांना सार्वजनिक विहिरी व तलावातील पाणी पिण्यास देखील विरोध होता. ही पूर्वापार चालत आलेली वाईट परंपरा नष्ट करून आपल्या समाजावर लादण्यात आलेली बंधनं कायमची नष्ट करून आपणही मनुष्य आहोत ही जाणीव करून देण्यासाठी बाबासाहेबांनी 20 मार्च 1927 रोजी महाड चौदारतळे सत्याग्रहाचा प्रारंभ केला. बाबासाहेब आंबेडकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी चौदार तळ्याचे पाणी प्राशन करताच सुवर्णांमध्ये कमालीचा राग तयार झाला. अस्पृश्यांनी तळ्याचे पाणी बाटवल्यामुळे बिथरलेल्या सुवर्णांनी अस्पृश्यांवर मारहाण सुरू केली. या मारहाणी प्रसंगी अनेक स्थानिक मुसलमान समुदायातील लोकांनी त्यांना स्वतःच्या घरी आश्रय देऊन त्यांचे प्राण वाचवले.
काझी साहेब नावाच्या पुरोगामी विचाराच्या मुस्लिम पुढाऱ्याने तर चाळीसगाव येथील सभेत महाड मधील अत्याचाराचा निषेध नोंदवला. या आंदोलनाच्या पूर्व तयारी संबंधी अमरेली येथे झालेल्या सभेत पालाल खा, मेया खा, हमीर मेपा ही मुस्लिम मंडळी सहभागी झाली होती. एवढेच नव्हे तर महाड सत्याग्रहासाठी एकही सुवर्ण जागा देण्यास तयार नसताना फतेह खा या मुस्लिम खोताने कुणाच्याही विरोधाला न जुमानता आपली जागा दिली. त्यानंतर अतिशय महत्त्वाचा टप्पा आंबेडकरी चळवळीमधला, तो म्हणजे महाडचा सत्याग्रह. या सत्याग्रहाच्या पूर्वी महाडला कुलाबा जिल्हा बहिष्कृत परिषद घेण्यात आली होती आणि या परिषदेमध्ये महाड येथील सवर्णांनी अस्पृश्यांवर अतिशय अन्याय अत्याचार केले होते. तेव्हा आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की तिथल्या स्थानिक मुस्लिम लोकांनी अस्पृश्यांना आपल्या घरी आश्रय देऊन स्पृश्यांपासून त्यांचे प्राण वाचवण्याचं महान काम केलं होतं. त्यानंतर चाळीसगाव या ठिकाणी जेव्हा एक सभा झाली त्यावेळेस तिथल्या एका मुस्लिम स्थानिक मुस्लिम नेत्यांनीसुद्धा, काजी साहेब त्यांचं नाव होतं, त्यांनी या अत्याचाराचा निषेधसुद्धा केला होता. आणि म्हणूनच आंबेडकरांनी पुन्हा 1927 महाडला एक परिषद घेण्याचं ठरवलं, सत्याग्रह करण्याचं ठरवलं. या सत्याग्रहासाठी सुद्धा मुस्लिम लोकांनी आपलं अतिशय मोलाचं योगदान दिलेलं आहे. या सत्याग्रहाच्या आर्थिक सहकार्यासाठी मुंबईतील आंबेडकरांचे जे मुस्लिम वकील आहेत उच्च न्यायालयामधले, त्यांनी आर्थिक सहकार्य केलेलं आहे. एवढंच नाही तर या सत्याग्रहाच्या समर्थनार्थ जेव्हा मुंबईमध्ये सभा झाल्या या सभांमध्ये सुद्धा अनेक लोकांनी या महाडच्या सत्याग्रहासाठी योगदान दिलेलं आहे समर्थनार्थ. याहीपेक्षा अतिशय महत्त्वाची गोष्ट जर कुठली असेल तर ती म्हणजे या सत्याग्रहासाठी कोणीही हिंदू व्यक्ती जागा देण्यास तयार नव्हता आणि अशा परिस्थितीमध्ये महाडला जी जागा सत्याग्रहासाठी देण्यात आलेली आहे ती जागा एका मुस्लिम व्यक्तीने दिलेली आहे. फतेह खान असं त्याचं नाव आहे आणि त्यानंच दिलेल्या जागेवर नंतर आपल्याला महाडचा मुक्तीसंग्राम हा सुरू झालेला दिसून येतो. आणि त्यामुळे आपल्याला असं म्हणता येईल की या सामाजिक चळवळीमध्ये मुस्लिमांचं अतिशय महत्त्वाचं योगदान आहे जे आपल्याला नाकारता येणार नाही. सामाजिक सुधारणेचा एक नव प्रयोग म्हणून बाबासाहेबांनी 1927 समता समाज संघाची स्थापना केली. या संघाच्या पुणे शाखेचे सभासद असलेले डॉक्टर एल एम सत्तूर हेही कदाचित मुसलमानच असावे हे त्यांच्या नावावरून लक्षात येते. मंदिरात जाऊन माझा व माझ्या समाजाचा उद्धार होणार नाही, परंतु माणूस म्हणून आम्हालाही समानतेची वागणूक मिळाव्यास पाहिजे म्हणून बाबासाहेबांनी 1930 काळाराम मंदिर प्रवेशाचे रणशिंग फुंकले. हा सत्याग्रह यशस्वीरित्या पार पडण्याकरिता आर्थिक मदतीसाठी मुंबईतील वालपाखाडी, जयराज गल्ली, डाबर चाळ, BIT चाळ, फेरास रोड इत्यादी ठिकाणी स्वतःच्या अध्यक्षतेखाली जाहीर सभा घेतल्या. बाबासाहेबांसोबत ते खास सत्याग्रहासाठी मुंबईवरून नाशिकला आले. बाबासाहेब त्यांच्या इतर सहकाऱ्यांना राहण्याकरिता याच जकेरियांनी आपल्या एका मुसलमान मित्राचा बंगला मिळवून दिला. शिवाय त्यांच्याच प्रयत्नांमुळे मुस्लिम रेड क्रॉसेट सोसायटीने सत्याग्रहींच्या सेवेसाठी एक बँड पथक, एक वैद्यकीय पथक आणि एक रुग्णवाहिनी दिली. सत्याग्रहादरम्यान स्वर्णांनी केलेल्या मारहाणीत जखमी झालेल्या दलितांची सेवा शुश्रूषा करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य याच वैद्यकीय पथकाने केले. त्यानंतर आपण जर काळाराम मंदिर सत्याग्रहाचा विचार केला तर काळाराम मंदिर सत्याग्रहाचा अध्याय हा मुस्लिमांच्या उल्लेखाशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. ज्याप्रमाणे महार सत्याग्रहींनी या सत्याग्रहामध्ये अतिशय महत्त्वाची कामगिरी बजावलेली होती, परंतु ती कामगिरी बजावण्यासाठी जे पाठबळ लागतं आहे ते पाठबळ देण्याचं काम जर कुणी केलं असेल तर ते या मुस्लिम लोकांनी केलेलं आहे. मुंबईचे डॉक्टर आंबेडकरांचे जे सहकारी आहेत महम्मद झकेरिया मनियार असं त्यांचं नाव, यांनी मग नाशिकच्या काळाराम मंदिराची सगळीच्या सगळी जबाबदारी उचलली असं म्हटलं तरी आपल्याला वावगं ठरणार नाही, एवढं महत्त्वाचं त्यांचं योगदान आहे. नाशिकमध्ये आंबेडकरांना राहण्यासाठी
जागा पाहिजे होती, बंगला पाहिजे होता, कारण की हा सत्याग्रह खूप दिवस चालणार होता. अशा परिस्थितीमध्ये झकियार मनेरिया यांनी आपल्या मित्राचा बंगला आंबेडकरांना राहण्यासाठी दिला होता. मुंबईमध्ये या सत्याग्रहाच्यासाठी आर्थिक सहकार्य म्हणून त्यांनी ठिकठिकाणी सभा घेतल्या होत्या. एवढंच नाही तर जेव्हा या सत्याग्रहासाठी रुग्णवाहिनीची गरज होती, वैद्यकीय पथकाची गरज होती, त्यावेळीसुद्धा मोहम्मद झकीरिया यांनी मुस्लिम रेड क्रॅन्सेट सोसायटी जी आहे त्या सोसायटीची रुग्णवाहिनी एक वैद्यकीय पथक आंबेडकरांना सत्याग्रहासाठी दिलेलं होतं. जेव्हा या सत्याग्रहामध्ये सगळ्यांना माहितीच आहे की स्पृश्य लोकांनी अस्पृश्यांवर दगडफेक केली, त्यामुळे त्यामध्ये बरेच अस्पृश्य लोक जखमी झाले आणि अशा परिस्थितीमध्ये याच मुस्लिमांच्या रुग्णवाहिनीने त्याचबरोबर वैद्यकीय पथकांनी जखमींची शुश्रूषा केलेली आहे. म्हणून आपल्याला असं म्हणता येईल की मुस्लिमांचं या चळवळीमध्ये बरंचसं योगदान आहे. बाबासाहेबांचा वाढदिवस त्यांचे अनुयायी मोठ्या उत्साहाने साजरा करीत. सन 1934 त्यांच्या वाढदिवसानिमित्त नागपूरमध्ये एका मोठ्या समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यात मौलाना मोहम्मद कासिम खान, मौलाना हकीम, निसार अली इत्यादी मुस्लिम त्या समारंभात सामील होते. त्यानंतर 1937 आणि 1938 या 2 वर्षात झालेल्या समारंभात समीउल्ला खान, ACL नासिर, MA जयमुद्दीन, हकीम असरार अहमद, तर मुंबईमध्ये झालेल्या 1942 समारंभात MR बेग ही मुस्लिम मंडळी आवर्जून उपस्थित होती. अशा पद्धतीने ही सामाजिक चळवळ आपल्याला समोरही चालताना दिसून येते. जेव्हा ठिकठिकाणी आंबेडकरांचे वाढदिवस साजरे केले गेले, नागपूरमध्ये सुद्धा, मुंबई या ठिकाणी सुद्धा, या प्रत्येक वाढदिवसामध्ये सुद्धा आपल्याला मुस्लिम लोकांनी सक्रिय सहभाग करून आंबेडकरांना शुभेच्छा दिलेल्या दिसून येतात. मुंबईला जेव्हा 1942 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वाढदिवस झाला, त्यावेळेस तिथले जे उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत, छागला, मोहम्मद छागला, यांनी आंबेडकरांच्या कार्यांचा गौरव आपल्याला केलेला दिसून येतो. अशा पद्धतीने आपल्याला सामाजिक क्षेत्रात योगदान सांगता येईल. आपल्या समाजाच्या उन्नतीकरिता राजकारणात सक्रिय प्रवेश केला पाहिजे हे बाबासाहेबांनी वेळीच ओळखले. अस्पृश्य म्हणून गणल्या गेलेल्या लोकांना सन्मानपूर्वक समानतेची वागणूक मिळावी याकरिता बाबासाहेब लंडन येथे झालेल्या 3 गोलमेज परिषदेत उपस्थित होते. या 3 परिषदेतही त्यांना दलितांच्या अस्तित्वासाठी प्रस्थापितांविरुद्ध प्रखर संघर्ष करावा लागला. मात्र या संघर्षपूर्ण काळातही त्यांना मुस्लिम मंडळींनी काही प्रमाणात सहकार्य केले. आपल्याला माहितच आहे की गोलमेज परिषद हा आंबेडकरी चळवळीतला एक टर्निंग पॉईंट आपण ज्याला समजला जातो तसा तो मुद्दा आहे. गोलमेज परिषदांच्या माध्यमातून आंबेडकरांनी अस्पृश्यतेचा प्रश्न हा जागतिक पातळीवर नेलेला आहे आणि त्यामुळं गोलमेज परिषदेमध्ये जेवढ्या काही घडामोडी झालेल्या आहेत त्या लंडन या ठिकाणी झालेल्या आहेत. परंतु लंडन या ठिकाणी जरी गोलमेज परिषदेच्या उलाढाली झाल्या तरीसुद्धा भारतामध्ये गोलमेज परिषदेला समर्थन मिळवून देण्याचं, अस्पृश्यांचं किंवा इतर वर्गाचं समर्थन मिळवून देण्याचं काम जे आहे ते सुद्धा मुस्लिम लोकांनी केलेलं आहे. मुस्लिम लोकांनी जेव्हा ठिकठिकाणी सभा झाल्या, आपल्याला पुन्हाही सांगता येईल, मला आपण नंतर त्या मुद्द्यावरती येऊच, परंतु जेव्हा गांधीजींची भूमिका गोलमेज परिषदेमध्ये थोडी अस्पृश्य विरोधक राहिलेली होती, त्यावेळेस गांधीजी आणि आंबेडकर यांच्यामध्ये जेव्हा तडजोड करण्याचं काम आहे, त्यावेळेस सर इस्माईल खान हे जे गोलमेज परिषदेचे एक सदस्य होते त्यांनी गांधी आणि आंबेडकर यांच्यामध्ये तडजोड घडवून आणण्याचं काम केलं. परंतु आंबेडकरांशी एक वेगळं बोलायचं आणि गोलमेज परिषदेमध्ये मुस्लिम नेत्यांशी एक वेगळं बोलायचं, ही जी दुटप्पी भूमिका काँग्रेसने त्या काळामध्ये घेतली होती, त्यावेळेस मुस्लिम वर्ग जो आहे तो जेव्हा गांधीजी त्यांना मुस्लिम लीगला काही प्रलोभनं देतात की तुमच्या काही 11 मागण्या त्यांनी ठेवलेल्या होत्या, तर त्या मागण्या मान्य करायच्या आणि त्या बदल्यामध्ये तुम्ही अस्पृश्यांच्या मतदारसंघाला विरोध करा अशा प्रकारची, किंवा आंबेडकरांना विरोध करा अशा प्रकारची भूमिका जेव्हा
गांधीजी त्यांना सांगतात तेव्हा या आमिषाला मुस्लिम बळी पडत नाही. ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आपल्याला यावेळेस लक्षात घेणं आवश्यक आहे. महम्मद अली जिना यांनीसुद्धा आंबेडकरांच्या भूमिकेचं समर्थन आपल्याला केलेलं दिसून येते. आणि ज्या ठिकाणी समर्थन करू शकत नाही अशा ठिकाणी मुस्लिम प्रतिनिधी तटस्थ राहिलेले आहे. त्यांनी गांधीजीच्या बाजूंनी किंवा काँग्रेसच्या बाजूंनी आपलं मत दिलेलं नाही आहे हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. मुंबईत दिनांक 8 जानेवारी 1931 रोजी झालेल्या सभेत महम्मद जकेरिया यांनी पहिल्या गोलमेज परिषदेत बाबासाहेबांच्या योजनेचे जाहीर समर्थन केले. दुसऱ्या गोलमेज परिषदेत गांधीजींनी आंबेडकरांच्या मागणीस विरोध केला. दलितांच्या प्रश्नांवरून गांधी आंबेडकर यांच्यात दुसऱ्या गोलमेज परिषदेत मतभेद निर्माण झाले असता त्यांच्यात तडजोड व्हावी म्हणून रस मिर्झा इस्माईल या मुस्लिम पुढाऱ्याने मध्यस्थी केली. दलितांचा सर्वांगीण विकास साधायचा असेल तर शिक्षणाशिवाय तरलोपाय नाही आणि शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. जो हे प्राशन करेल तो वाघासारखा गुरगुरेल हे जाणून बाबासाहेबांनी अखिल भारतीय बहिष्कृत समाज शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली. महम्मद जकेरिया मणियार यांनी या मंडळास आर्थिक सहकार्य केले. तसेच भायखळ्यात दलित विद्यार्थ्यांना शाळा मिळवून देण्यातही त्यांचा मोलाचा वाटा होता. दलितांच्या शिक्षणासाठी बाबासाहेबांनी औरंगाबाद मध्ये स्थापन केलेल्या मिलिंद महाविद्यालयासाठी जागेचा प्रश्न निर्माण झाला असता हैदराबादच्या निजामाने आपली जमीन बाबासाहेबांना विकत दिली. शिवाय दलितांच्या विकासासाठी उभारलेल्या 1 कोटी रुपयाच्या शेड्यूल्ड कास्ट ट्रस्ट फंड मधून 12 लाख रुपये दिले. तसेच 50,000 रुपयाची मदत सुद्धा केली. काश्मीर मधील कुरेशी या मुस्लिम प्राध्यापकाने मिलिंद महाविद्यालयात शिक्षण दानाचे महान कार्य केले. हिंदू धर्मात असणाऱ्या चातुर्वर्ण व्यवस्थेला व त्यामुळे आपल्या समाज बांधवांवर होणाऱ्या अनन्वित अन्याय अत्याचाराला कंटाळून बाबासाहेबांनी 1935 साली येवला इथे मी हिंदू म्हणून जन्मलो असलो तरी हिंदू म्हणून कदापि मरणार नाही अशी गर्जना करीत धर्मांतराची घोषणा केली. माय पावर टू प्रिव्हेंट दॅट बट इट इज विथ इन माय पावर टू रिफ्यूज टू लिव्ह अंडर दिस ह्युमिलिएटिंग कंडिशन्स. दो आय वॉज बोर्न अ हिंदू आय सॉलम्नली अशोर यू दॅट आय विल नॉट डाय ॲज अ हिंदू. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं घोषणा करताच बाबासाहेबांसोबत त्यांच्या लाखो अनुयायांना आपल्या धर्मामध्ये आणण्याकरिता विविध धर्मीयांनी प्रयत्न सुरू केले. खालिद गौबा यांनी तार पाठवून त्यांना मुस्लिम धर्म स्वीकारण्यास सांगून बदायन येथील मुस्लिम परिषदेचे निमंत्रण दिले. शिवाय पीर जमियत अली शाह आणि मौलाना अब्दुल्ला करीम सह मुंबईत बाबासाहेबांची भेट घेऊन त्यांनी धर्मांतराविषयी चर्चाही केली. इकडे नागपुरात देखील डॉक्टर महम्मद नवाब सिद्दीकी अली खान इत्यादी यांनी त्यांच्याशी धर्मांतराविषयी चर्चा केली. तिकडे पंजाब मधील अहमदिया पंथ मुंबईतील आगा खा पंथ कलकत्ताच्या मुस्लिम परिषदेचे अध्यक्ष ढाक्याचे ख्वाजा हबीबुल्ला यांनीही त्यांच्या धर्मांतराच्या घोषणेचे स्वागत करून त्यांना मुस्लिम धर्मात आणण्याचा प्रयत्न केला. एवढेच नव्हे तर हैदराबादच्या निजामानेही त्यांना मुस्लिम धर्मात येण्याविषयी सुचवले. जबलपूरच्या सिद्दीक हुसेन खान यांनी तर अमरावती जिल्ह्यातील शिराळा येथील धर्मांतराच्या समर्थनार्थ झालेल्या सभेत मौलाना शैदा इस्त्रायली संभली यांनी बाबासाहेबांना मुस्लिम धर्म स्वीकारावा अशी विनंती केली. मुंबईतील परिषदेत महम्मद जकेरिया मणियार या आंबेडकरी चळवळीतील निष्ठावंत मुस्लिम कार्यकर्त्याने सक्रिय होऊन बाबासाहेबांचे मुस्लिम धर्माकडे मन वळवण्याचा प्रयत्न केला. म्हणू शकतो की झकेरिया मणियार यांनी त्यांना अगदी शेवटपर्यंत
जेव्हा आंबेडकर धर्मांतराची घोषणा करतात, झकेरिया त्यांना म्हणतात की मुस्लिम धर्म स्वीकारा, आणि आंबेडकर तात्विकदृष्ट्या मुस्लिम धर्म स्वीकारत नाही, तरीसुद्धा झकेरिया त्यांना शेवटपर्यंत सहकार्य करतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र भारताला एक विजन डॉक्युमेंट म्हणजेच भारतीय संविधान दिले. भारतीय संविधान निर्मितीत बाबासाहेबांची भूमिका फार महत्वपूर्ण होती हे सर्व विदित आहे. संविधान सभेच्या 29 ऑगस्ट 1947 ला भरलेल्या बैठकीत एकमताने मसुदा समितीच्या सदस्यांची निवड करण्यात आली. त्यात श्री अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, श्री एन गोपालस्वामी अय्यंगार, श्री के एम मुन्शी, सय्यद मोहम्मद सादाउल्ला, श्री बी एल मित्तर, श्री डी पी खेतान आणि मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या 7 सदस्यांची नियुक्ती करण्यात आली. या 7 सदस्यांपैकी सय्यद मोहम्मद सादाउल्ला हे आसाम मधील मुस्लिम प्रतिनिधी म्हणून संविधान सभेवर निवडून आले होते. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेसमोर भारतीय संविधानाचा मसुदा मांडल्यानंतर संविधान सभेत या मसुद्याचे प्रथम वाचन सुरू झाले. 4 नोव्हेंबर 1947 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या विद्वत्तापूर्ण भाषणाने संविधान सभेला मंत्रमुग्ध केले. 5 नोव्हेंबर ते 9 नोव्हेंबर दरम्यान संविधान सभेच्या सदस्यांनी बाबासाहेब आणि मसुदा समितीच्या सर्वोत्कृष्ट कार्याविषयी गौरव उद्गार काढले. त्या मध्य प्रांत आणि वऱ्हाड मधून निवडून आलेले काझी सय्यद करीमुद्दीन हे मुस्लिम प्रतिनिधी म्हणाले, अध्यक्ष महोदय, डॉक्टर आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या विचार विनिमयाचा प्रस्ताव मांडला, याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. त्यांनी या प्रसंगी जे भाषण केले ते अप्रतिम आणि विलक्षण आहे आणि भारताच्या भावी पिढ्या महान संविधान निर्माता म्हणून त्यांची नोंद घेतील याची खात्री आहे. तर मद्रास प्रांतातून निवडून आलेले साहेब बहादूर मेहबूब अली बेग बाबासाहेबांच्या कार्याविषयी गौरव उद्गार काढताना बोलले, उपाध्यक्ष महोदय, डॉक्टर आंबेडकरांचे विश्लेषण पुनरावलोकन हे सुस्पष्ट विद्वत्तापूर्ण बोधप्रद आणि विचार प्रवर्तक होते. कुणी कदाचित त्यांच्या मताशी सहमत होणार नाही. त्यांनी केलेल्या उत्कृष्ट भाषणाबद्दल पण त्यांची स्तुती केल्याशिवाय स्वतःला रोखणे कुणालाही शक्य होणार नाही. विभिन्न प्रांतातून संविधान सभेत अनेक महिला निवडून आल्या होत्या. संयुक्त प्रांतातून निवडून आलेल्या बेगम एजाज रसूल मसुदा तयार करणाऱ्या समितीविषयी गौरव उद्गार काढताना बोलल्या, महोदय, मी सन्माननीय डॉक्टर आंबेडकरांचे, ज्यांनी संविधानाच्या मसुद्याचे चित्तवेधक आणि मनमोहक पद्धतीने विश्लेषण व स्पष्टीकरण केल्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करते. त्यांच्या पुढे आणि संविधान मसुदा समितीपुढे असाधारण दायित्व होते. त्यांनी असाधारण क्षमतेने ते पूर्ण केले, याबद्दल ते आणि समिती दोघेही धन्यवादास पात्र आहेत. त्याचप्रमाणे मद्रास प्रांतातून निवडून आलेले श्री मोहम्मद इस्माईल साहेब उपाध्यक्ष महोदयांना संबोधून बाबासाहेबांच्या कार्याबद्दल म्हणतात, उपाध्यक्ष महोदय, सन्माननीय डॉक्टर आंबेडकरांनी या सभागृहात संविधानाचा मसुदा विचारार्थ प्रस्तुत करताना जे वक्तव्य केले ते अप्रतिम होते, श्रेष्ठतम होते. त्यांच्या भाषणातील मनमोहकता, प्रभाव, क्षमता, तर्कनिष्ठता आणि मन वळविण्याची त्यांची शैली यावर कुणालाही मात करता येणार नाही याची मला खात्री आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रत्येक कार्यात, मग ते राजकीय असो वा सामाजिक, शैक्षणिक, या सर्व कार्य व आंदोलनामध्ये थोड्याफार प्रमाणात का होईना, पण मुस्लिम समुदायातील नेते व कार्यकर्त्यांनी आपला सहभाग नोंदवून त्यांना सहकार्य केले. वैचारिकतेचा ठेवा, क्रांती प्रतिक्रांतीचा संगर, कुशाग्र बुद्धिमत्तेचे सागर तळ, तत्वज्ञानाचे चालते बोलते विद्यापीठ, राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक ठेव्याचा अतीव संगम, समग्र बाबासाहेब.